नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर जागतिक दहशतवादी ठरण्यायोग्य असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटलं आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत त्याच्यावरील प्रतिबंध प्रस्तावाला चीनचा विरोध हा स्थैर्य आणि शांततेला मारक आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंबंधी महत्वाचा निर्णय घेत असताना अमि ही भूमिका घेतली आहे मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावावर आक्षेप घेण्याची मुदत चोवीस तासात संपणार आहे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाची भेट घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही काल अहमदाबादमध्ये पंतप्रधानांवर खोटे आरोप केल्यानं त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याचं प्रसाद यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणीही पक्षानं या भेटीदरम्यान केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं भारत आणि अमेरिकेदरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यावर एकमत झालं आहे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे राजकीय व्यवहार सहाय्यक मंत्री डेव्हिड हाले यांच्यात काल वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली पाकिस्ताननं दहशतवादासंबंधी आंतरराष्ट्रीय जगताची चिंता दूर करण्यासाठी उपाय योजावेत अशी सूचना या बैठकीत करण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी काल दक्षिण काश्मीरच्या कुलगामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका तळावर छापा टाकून शस्त्रास्त्र जप्त केली यारीपोरामधील मोहम्मद अयूब राथरला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त दलानं कुलगामा परिसरातील यारीपोरा निवासी भागात एका विशेष सूचनेनुसार तपास मोहीम सुरू केली त्यावेळी दहशतवाद्यांचा सा हातळ सापडला सुरक्षा दलांनी इथे हातगोळे कारतूज आणि अन्न शस्त्र जप्त आहेत इथिओपिया एअरलाईनच्या विमानाला आदिस अबाबा इथं झालेल्या अपघातानंतर आता भारतानंही बोईंग सातशे सदोतीस मॅक्स आठ विमानांची उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाधिक प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या नियामक मंडळं वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण चर्चा करत असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे या योग्य त्या दुरुस्त्या आणि सुरक्षेचे परिपूर्ण उपाय होईपर्यंत ती जमिनीवरच राहतील असं भारताच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रीयवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील तिढा संपुष्टात आलं असल्याचं त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं काँग्रेस पक्ष पंधरा मार्चपासून सोयगाव तालुक्यातून प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आमदार सुभाष झांबड आणि माजी आमदार नामदेव पवार हे औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीसाठी तर जालन्यासाठी माजी आमदार कल्याण काळे आणि ते स्वतःही इच्छुक असल्याचं आमदार सत्तार यांनी यावेळी नमूद केलं भारतानं नेपाळमध्ये सुरू दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला अजिंक्यपद स्पर्धेत आज मालदीववर सहा शून्य असा मोठा विजय नोंदवला भारताचा सा पुढील सामना येत्या रविवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे गेल्या चार स्पर्धात भारतानं सलग विसाव्या विजयाची नोंद केली आहे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी ही महत्वाची स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक लढतीत भारतासमोर विजयासाठी दोनशे त्र्याहत्तर धावांचं आव्हान आहे दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं उस्मान ख्वाजाच्या शंभर धावांच्या बळावर नऊ बाद दोनशे बहात्तर धावा केल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या मालिकेतील प्रत्येकी दोन सामने जिंकून बरोबरीत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी